यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीच्या विषबाधेने 21 शेतकरी शेतमजुरांचा मृत्यू झालाय तर 400 वर बाधित झाले. या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ येथे आले होते. त्यांनी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. अवैध कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र आणि कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोक्कासारखे गुन्हे दाखल करावे असे आदेश मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन फवारणीने विषबाधा झालेल्या बऱ्याच पेशंटशी भेट मी घेतली. जे क्रिटिकल आहेत त्यांची देखील भेट घेतली. आत्ता जवळजवळ सर्व पेशंटची परिस्थिती ही चांगली आहे. आय सी यूत जे पेशंट आहेत तेही आता कुठल्याही प्रकारच्या डेंजर झोनच्या बाहेर आहेत आणि आता ॲडमिशनचा वेग देखील कमी झालेला आहे. रोज 1-2 पेशंट्स येत आहेत पण कोणी क्रिटिकल अशा प्रकारचा पेशंट या ठिकाणी येत नाही आहे. त्यासोबत आज संपूर्ण आढावा या सगळ्या घटनेचा आणि भविष्यातल्या वाटचालीचा देखील आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः या संदर्भात राज्य शासनाने पहिल्या दिवशीपासून अतिशय फास्ट कारवाई केली. या ठिकाणी केसेसची कमिटी पाठवली होती. त्याच्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही या ठिकाणी जी काही एक कमिटी तयार केलेली आहे, SIT तयार केली आहे, त्या SIT देखील आता मोठ्या प्रमाणात चौकशी जी आहे ती चाललेली आहे. या माध्यमातून एकतर अतिशय कडक कारवाई करायचे आदेश आम्ही दिलेले आहेत. ज्या कंपन्यांनी लायसन्स नसताना किंवा त्यांच्या लायसन्समध्ये या औषधांना परवानगी नसताना ज्यांनी त्याची विक्री केली आहे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. लायसन्स त्यांच्याकडे नसताना देखील ज्या कंपन्यांनी त्यांना पुरवठा केला त्या कंपन्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याचे या ठिकाणी आदेश हे आम्ही दिलेले आहेत. त्यासोबत मोठ्या प्रमाणात हे जे काही शेतकरी किंवा शेतमजूर जे फवारणीला जातात तर फवारणीला जाताना त्यांनी जी काही काळजी घेतली पाहिजे, जे काही प्रोटेक्टिव्ह गिअर्स वापरले पाहिजेत त्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात आलेला आहे. कंपन्यांनाही सांगितलेलं आहे की त्याचा पुरवठा जो आहे तो केला पाहिजे. काही गोष्टी आम्ही स्ट्रक्चरल देखील चेंजेस करतो आहोत. विशेषतः हा जो केंद्र सरकारचा कायदा आहे या कायद्यामध्ये देखील काही बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यात काही स्टेट अमेंडमेंट्स देखील आम्ही सुचवतो आहोत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे रेग्युलेशन झालं पाहिजे याकरता देखील प्रयत्न हा याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. अतिशय कडक अशा प्रकारचे या संदर्भातले निर्देश देऊन कारवाई देखील सुरू झालेली आहे. भविष्यामध्ये अशी घटना होणार नाही याकरता ज्या उपाययोजना त्या उपाययोजनांवर देखील या ठिकाणी चर्चा केलेल्या आहेत. विशेषतः त्याचे SOPs जे आहेत त्या देखील त्या ठिकाणी नीट ठरवलेल्या आहेत. ट्रीटमेंट प्रोटोकॉल जो आहे तो देखील या ठिकाणी गेल्या काही काळामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे आणि यापुढे देखील अशा प्रकारचे जे औषधी लायसन्स औषधी देखील येतील त्याचे अँटीडोट्स काय आहेत या संदर्भात देखील प्रोटोकॉल हा तयार करण्यात येणार आहे की ज्या माध्यमातून एखादी जर चुकून अशी घटना घडली तर तात्काळ योग्य ती त्याच्यामध्ये उपचार मिळाले तर जीवितहानी त्यातनं होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने अत्यंत सिरियसली या सगळ्या गोष्टीवर कारवाई केली. या बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी साजिद पतलेवाले, SP24 तास, यवतमाळ.